गुड आफ्टरनून स्टूडेंट, वी आर गोइंग टू टेक अनदर सेकंड पार्ट ऑफ द लेसन द लिंक्ड लिस्ट। इन द प्रीवियस और फर्स्ट पार्ट वी स्टडीड दैट मिस्टर एंड मिसेस लॉयजल लॉस्ट द डायमंड नेकलेस इन द मिनिस्ट्री पार्टी एंड दे ट्राइड एवरीवेयर to find the necklace, but it was not possible for them to find the necklace. Now we are going to take second part. They looked in the folds of her dress, in the folds of her cloak, in her pockets, everywhere, but they could not find it. सगळीकडे जिकडे तिकडे कपड्यात खिशात इकडे तिकडे शोधला, परंतु तो डायमंड नेकलेस त्यांना सापडला नाही. आर यू शुअर? मिस्टर लॉयजल आस्क्ड टू मिसेस लॉयजल, दॅट इज मॅटिल्डा, यू स्टील हॅव इट ऑन युअर, यू लेफ्ट द हॉल? ही आस्क त्याने विचारलं की हॉल सोडण्यापूर्वी तो तुझ्या अंगा गळ्यामध्ये होता का? येस, ही आन्सर्ड, आय टचड इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. मी तिथं हॉलमध्ये पाहिलं तर तो होता, मी त्याला स्पर्श केला. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट, स्ट्रीट मीन्स रोड, वी वुड हॅव हर्ड इट फॉल. रस्त्यात जर पडला असता तर त्याचा आवाज आला असता. इट मस्ट बी इन द कॅब, मग याचा अर्थ तो त्या टॅक्सीमध्ये हरवलेला असेल. बघा या ठिकाणी, यस दॅट्स प्रॉबेबली इट, कदाचित होऊ शकेल. डीड यू टेक हिज नंबर? मग त्या टॅक्सीवाल्याचा नंबर घेतला आहे का तू? मिस्टर लॉयजल आस्क्ड टू मिसेस लॉयजल, दे स्टेअर्ड ॲट इच अदर अँड स्टन. टू स्टेअर ॲट, राईट डाऊन द फ्रेज, एस टी आर इज टू स्टेअर ॲट मीन्स टू लुक ॲट, टक्क लावून पाहणे. त्यांनी एकमेकाकडे बघितलं आणि ते स्तब्ध राहिले. ॲट लास्ट लॉयजल पुट हिज क्लॉथ ऑन अगेन, शेवटी त्याने पुन्हा आपले कपडे परिधान केले. आय एम गोईंग बॅक, आणि तो तिला म्हणाला का मी आता पुन्हा आरशोधायला जातो. ही सेड, ओवर द होल रूट वी वॉक्ड अँड सी इफ आय कॅन फाईंड इट. जेवढा रस्ता आपण पार केला आहे आपला मार्ग, तेवढा पुन्हा पाहून येतो असं तो म्हणाला. फाईंड इट, ही लेफ्ट, ही लेफ्ट, तो निघून गेला. सी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, आणि पार्टीमध्ये जे कपडे परिधान केले होते त्यातच ती राहिली. हर माइंड वॉज ब्लँक, रात्रभर तशीच होती, तिचं माइंड रिकामं होतं. एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock, ही हॅड फाउंड नथिंग. शेवटी 7 o'clock परत आला, बट इट वॉज इन वेन, डील मीन्स ही डीड नॉट फाइंड द नेकलेस. ही वेन टू द पोलीस, नंतर तो पोलीस स्टेशनला गेला, टू द न्यूजपेपर टू ऑफर रिवॉर्ड टू द कॅब कंपनीज. एव्हरीवेअर द टीनेस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. जिकडे ते पोलिसात गेला, न्यूजपेपरवाल्याला गेला, तिकडे जाहिरात दिली की काही बक्षीस देऊन तरी मिळेल. टॅक्सी कॅबवाल्याकडेही गेला, परंतु काय उपयोग झाला नाही. टीनेस्ट ग्लिमर, ग्लिमर ऑफ होप, हॅलो पेल फिगर, म्हणजे शेवटची अंतिम क्षण येईपर्यंत बॉ त्यांनी आशा सोडली नाही. सी वेटेड ऑल द डे, तिने पूर्ण दिवसभर आतुरतेने वाट पाहिली. इन डिस्पेअर, परंतु निराशा, ॲट दिस फ्राईट डिझास्टर, अतिशय महाभयंकर अशी आपत्ती त्यांच्यावर कोसळली होती. लॉयजल रिटर्न इन द इव्हिनिंग, आणि तो संध्याकाळी परत आला. ए होलो, आता होलो शब्द दिला आहे बघा, होलो म्हणजे पोकळ, या ठिकाणी होलो म्हणजे पोकळ. होलो पेल फिगर, म्हणजे रिकामा आला तो निस्ते. ही वॉज डिसअपॉइंटेड, व्हॉट वी कॉल इन अदर वर्ड, ही हॅड फाउंड नथिंग, त्याला काही सापडलं नाही. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, मग आता एक काम कर, तू तुझ्या मैत्रिणीला कळव, लिही. ही सेड, टेल हर यू हॅव ब्रोकन द क्लॅप्स ऑफ हर नेकलेस, आणि तुझ्या मैत्रिणीला असं सांग की त्याचा फासा तुटला आहे, क्लॅप म्हणजे फासा तुटला आहे असं सांग, आणि मग आपण त्यामुळे आपल्याला थोडा वेळ मिळेल शोधायला.
and you are having it mended. To mend means to repair, दुरुस्त करणे. इट विल गिव अस टाइम टू लुक सम मोर, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ मिळेल. सी रोट ॲज ही डिटेक्टेड, तिनं जसं डिटेक्ट केलं, मजकूर पाठवला, आणि ॲट दी एंड ऑफ वन वीक दे हॅड लॉस्ट ऑल होप. आणि शेवटी आठवडा गेला आणि आता त्यांनी आशा सोडून दिली की आता काही हार सापडत नाही. अँड लॉयजेल हू सडनली लुक्ड हेजेड डिक्लेअर्ड, आणि ती एकदम सडनली एकदम शी वॉज वरीड, सी हॅड बीन वरीड सिन्स वन वीक. आणि एक आठवडाभर ती म्हणजे काळजीने ग्रासली होती, ती एकदम अशी वृद्ध दिसू लागली. डिक्लेअर्ड वी मस्ट कन्सिडर, तिने असं घोषित केलं, वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आता आपण एकच विचार करायचा की हा रिप्लेस म्हणजे काय, पुन्हा भरून कसा द्यायचा. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर, एका सोनाराच्या दुकानातून दागिन्याच्या दुकानातून दुसऱ्या अनेक दुकानं पाहिली. लुक फॉर म्हणजे शोध घेणे, फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन, तसाच नेकलेस लाईक द सेम अलाईक. कन्सल्टिंग डिअर मेमरीज बोथ सीक विथ ग्रीप अँड अँग्युश, आराज झाले आजारी झाले ते दे बिकेम हिल. इन अ शॉप ॲट द पॅलेस रॉयल दे फाऊंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड, तिकडे एक स्ट्रिंग STRING स्ट्रिंग म्हणजे दोरी, ऑफ डायमंड विच शिम्ड टू बी एक्झॅक्टली लाईक द सेम अलाईक. एक्झॅक्टली बघा वॉट दे वेअर लुकिंग फॉर, त्यांना जो हार शोधत होते तसाच हार डायमंडचा दिसला. इट वॉज वर्थ 40,000 francs. आता फ्रँक्स हा शब्द आलेला आहे बघा या ठिकाणी. फ्रँक्स म्हणजे काय, काइंड ऑफ करन्सी, जसं फॉर एक्झाम्पल इंडिया रुपया, अमेरिका इंग्लंड पाऊंड, अमेरिका डॉलर ETC. आता फ्रान्स हे काय आहे, तर गयाना देशाचं ते त्या काळातलं चलन आहे. दे कूड हॅव इट फॉर 36,000, आणि त्यांना तो 36,000 francs मिळणार होता. सो दे बेग्ड द ज्वेलर टू, बेग म्हणजे याचना करणे, कळकळीची विनंती करणे, द ज्वेलर नॉट टू सेल इट, टू सेल SELL म्हणजे विकणे, त्याचा पास्ट टेन्स सोल्ड आणि पास्ट पार्टिसिपल पण सोल्ड, लक्षात ठेवा शब्द लिहित चला SOLD. इट फॉर 3 days, 3 दिवस विकू नको. अँड दे मेड अँड ॲग्रीमेंट, त्यांनी तजवीज केली दॅट ही वूड टेक इट टू मेक अन ॲग्रीमेंट, राईट डाऊन द फ्रेज, टू मेक अन अरेंजमेंट, आय एम सॉरी, म्हणजे तजवीज करणे, व्यवस्था करणे. ही वूड टेक इट बॅक फॉर 34, आम्ही तो 34,000 francs. इफ द अदर नेकलेस वूड फाऊंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी, फेब्रुवारीपूर्वी जर तो नेकलेस सापडला तर आम्ही तो तुम्हाला पुन्हा, म्हणजे असा करार केला की 34,000 घ्यावा लागेल, 34 francs घ्यावा लागेल, असा करार आहे. दे मेड करार केला त्यांनी. लॉयजेल हॅड 18,000 francs, आणि त्याच्याकडे 18,000 francs होते. विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम ही वूड बॉरो द रेस्ट, आणि बघा त्याच्या वडिलांनी त्याला ते दिले होते, कशासाठी दिले होते, अँड ही डीड बॉरो, आणि त्याने ते बॉरो BORO म्हणजे उष्णे घेणे, उधार घेणे, टू लेंड म्हणजे उष्णे देणे, उधार देणे, पुन्हा लिहून घ्या. ही गेव नोट्स मेड रुनेश, मेड रुनेश, आर यू रुनेश, मी रुनेश मीन्स डेंजरस, रुनेस ॲग्रीमेंट महागडे करार त्यांनी केले, डील करार विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर, मनी आणि लेंडर बघा कसा शब्द आलेला आहे. मनी लेंडर म्हणजे सावकार, वन हू लेंड मनी फॉर द पुअर अँड निडी पीपल, दॅट पर्सन इज कॉल्ड मनी लेंडर, सावकार म्हणतो आपण त्याला. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस, नंतर मग ते नवीन नेकलेस घ्यायला दुकानात गेले. अँड लेड डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर
36,000 फ्रँसेस आणि 76 फ्रँक्स त्या ठिकाणी त्यांनी दिले. वेन मॅडम लॉयजेल टूक द नेकलेस बॅग, पुन्हा बघितला मॅडम मॅडम फॉरेस्टर हर फ्रेंड सेड कोल्डली, काय म्हणाले वशांतपणे, यू शूड हॅव रिटर्न इट सुनर, जर लवकर तुम्हाला तो परत केला असतात आय माईट हॅव निडेड इट, कदाचित मला तो उपयोगी आला असता, असं ती मॅडम फॉरेस्टर त्या मॅडम लुईजेलला म्हणाल्या. मॅडम म्हणजे श्रीमती, मिसेस या अर्थाने, बाईसाहेब असं, बाईसाहेब मॅडम म्हणजे बाईसाहेब. फ्रॉम देन ऑन त्यापुढे मॅडम लुईजेल, मॅम लुईजेल त्याचा उच्चार आपण असाही करू शकतो, मॅम लुईजेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर, पण जाणीव झाली तिला या गरिबीची, बट शी प्लेड हर पार्ट हिरॉइकली, हिरॉइकली हा शब्द आलेला बघा, याची आरो आय सी ए डबल, हिरॉइकली मीन्स करेजियसली, सी ओ यू आर ए जी ई ओ यू एस एल वाय, धैर्याने मोठ्या धीटाने. द ड्रेडफुल डेप्ट, हे एवढं महागडं कर्ज, भयानक कर्ज, मस्ट बी पेड, हे फेडायलाच पाहिजे, सी वूड पे, सी वूड पे इट, तिला फेडावंच लागणार होतं. दे डिसमिस द देअर मेड, म्हणून आपली नोकरांनी त्यांनी काढून दिली. डिसमिस हा शब्द बघा, डी आय एस, टू डिसमिस मीन्स टू सस्पेंड परमनंटली, टू रिमूव्ह अवे, त्यांनी त्यांची नोकरांनी काढून दिली. दे चेंज्ड दिअर लॉगिंग, आणि मोठ्या बंगल्यात ते राहायचे ते सोडून दिलं. दे रिटर्न टू अ ग्रीट, म्हणजे एक छताखाली असलेल्या त्या ठिकाणी ते साध्या अंडर द रूफ त्या ठिकाणी ते राहू लागले. ग्रीट म्हणजे काय, पोटमाळा. सी केम टू नो, तिला याची जाणीव झाली, द ड्रजरी ऑफ हाऊसवर्क, ड्रजरी मीन्स हार्ड वर्क ऑर टॉईल, कठोर परिश्रम घरकामाचे, द ऑडियस लेबर्स ऑफ द किचन, आणि स्वयंपाकघरामधलं जास्त जास्त काम करावं लागत असे. सी वॉश्ड द डिशेस, तिने धुणी भांडी केली, भांडी धुतली, द डर्टी लिनेन्स, सी कॅरीड द ग्रॅबेज डाऊन टू द रोड, रस्त्यावर तिने घाण, केर, कचरा, अनेक गोष्टी सगळे हार्ड वर्क केली, स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग, अँड कॅरीड अप द वॉटर, पाणी म्हणजे पाणी भरायचं काम तिने केलं, पाणी आणायचं काम केलं. त्या दे हॅड नो टॅप टू फिल वॉटर, स्टॉपिंग ॲट इच लँडिंग टू कॅच हर ब्रीथ अँड ड्रेश लाईक अ कॉमन बी, म्हणजे पायरीवरून श्वासोश्वास घ्यायची, दम टाकायची, पुन्हा पाण्याचंही उचलायची आणि आपलं पाणी आणायची. सी हॅड टू बार्गिन ॲट मार्केट, मार्केटमध्ये तिला घासाघीस करावं लागायची, व्यवहार करताना क्वारल, कधी कधी भांडणही व्हायचं, अँड फेस इंटरचं कधी कधी तोंडावर लोक तिचा अपमान पण करायचे. ओव्हर एव्हरी मिझरेबल सू, मिझरेबल म्हणजे शुल्लक, नाण्याचा एक प्रकार आहे, कवडी मोल म्हणतो आपण त्याला. अँड इच इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स, गेट मोअर टाईम, एकाकडून घ्यायचं, दुसऱ्याला द्यायचं, कर्जाचा हप्ता भरायचा, अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागतात. त्या हर हजबंड वर्क एक्स्ट्रा, तिचे पतीही अधिक ज्यादा तास काम करू लागले, ओव्हरटाईम करू लागले. एव्हरी इव्हिनिंग दररोज संध्याकाळी डुईंग अकाउंट्स फॉर अ ट्रेड्समॅन, आणि व्यापाऱ्याकडे ते काम करू लागले. अँड नेहमी अँड ऑफन लेट इन टू द नाईट, रात्री उशिरा यायचे. ही सेट कॉपिंग अ मॅनस्क्रिप्ट ॲट 5 सूज अ पेज, आणि मग अशा प्रकारे लिखाणकाम करायचं, अगदी कवडीमोल पैशात, अगदी मातीमोल पैशामध्ये काम करायचं कमीत कमी याच्यात. अँड दिस लाईफ लास्टेड 10 इयर्स, 10 वर्ष चाललं. ॲट दी एंड ऑफ 10 इयर्स दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग, सगळं कर्ज फेडलं, इवन द इंटरेस्ट व्याजा सगळं फेडलं. मॅडम मॅम लुईजेल लुक्ड ओल्ड, आता ती ओल्ड दिसायला लागली. ऑफन सी ब्रुडेड ओवर द पास्ट, ला भ्रूणबाळ झाली. वॉट वूड हॅव हॅपन्ड इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस, जर हा हार आपण हरवला.